नमस्कार. नमस्कार। सर्व ज्योतिष प्रेमी आणि अभ्यासकांचं मी डॉक्टर ज्योती जोशी मनपूर्वक स्वागत करते. आजचं हे सेशन वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे, कारण शास्त्राचं परिपूर्ण अध्ययन करूया. चला ज्योतिषवेत्ता घडूया. ही एक अत्यंत नवीन आणि वेगळी संकल्पना घेऊन आम्ही ज्योतिष अभ्यासकांपर्यंत पोहोचलो आहोत. या संकल्पनेचे महत्त्व व आवश्यकता काय आहे हे आजच्या या सेशनमध्ये तुम्हाला समजणार आहे. सोबतच वास्तू ज्योतिष या विषयाचं मार्गदर्शन प्राप्त होणार आहे. त्यासाठी या क्षेत्रातील दिग्गज मानले जाणारे माननीय श्री श्याम भोसले सर आपल्या सोबत ऑनलाईन उपस्थित आहेत. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते. त्यांच्या कार्याचा परिचय देखील मी तुम्हाला करून देणार आहे. मात्र त्याआधी संकल्पना व अभिनव अशा उपक्रमाविषयी मला बोलायचं आहे. नंतर आपण विषयाकडे वळूया आणि सरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊया. आता प्रश्न असा निर्माण होतो की ही संकल्पना निर्माण करावीशी का वाटली? तर यामागे खूप वेगवेगळ्या प्रकारची कारणं आहेत. श्री ज्योतिष संशोधन केंद्रामार्फत शास्त्राचा प्रसार प्रसार करण्यासाठी, उत्तम ज्योतिषी अभ्यासक घडवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम नेहमीच राबवले जातात. प्रत्येक उपक्रमात आम्ही काहीतरी वेगळं, नाविन्यपूर्ण किंवा चांगलं काहीतरी करण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असतो. महत्वाची बाब म्हणजे प्रसिद्धीपेक्षा अभ्यासकांसाठी काय उपयोगाचं राहील, हा विचार त्यात सर्वाधिक असतो. किंबहुना आमच्या प्रत्येक उपक्रमात ज्योतिष अभ्यासक हे केंद्रबिंदू राहिलेले आहेत. अभ्यासकासाठी आपण अजून चांगलं काय करू शकतो जेणेकरून त्यांचा अभ्यास अधिक सखोलपणे होऊ शकेल, यावर आमचा स्वतंत्र अभ्यास सुरू असतो. मात्र हे सर्व करीत असताना काहीतरी सुटतंय, अपूर्ण राहतंय ही भावना या मन सतत मनात यायची. मग यावर उपाय काय? हा विचार जेव्हा मनात सुरू झाला त्यातून या संकल्पनेचा जन्म झाला. श्री ज्योतिष संशोधन केंद्राचं बरंच काम हे ऑनलाईन पद्धतीने सुरू असतं. आम्ही ज्योतिष शास्त्राचे ऑनलाईन निशुल्क अभ्यासक्रम चालवतो. त्यानुसार अभ्यासक्रम देखील आम्ही विकसित केलेला आहे. बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत अशी अभ्यासक्रमाची रचना आहे. आज हजारोच्या संख्येने अभ्यासक त्याचा लाभ घेत आहेत. त्याशिवाय काही विशेष महत्वाच्या विषयावर आम्ही ऑनलाईन कार्यशाळा देखील घेतल्या. फी असल्यावर देखील अभ्यासकांनी त्या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आणि हे सर्व कितीही चांगलं असलं तरी ऑनलाईन अभ्यासाच्या काही मर्यादा आहेत आणि ही बाब नाकारून चालणार नाही. पूर्वी आपल्याकडे ज्ञान प्राप्त करण्यासाठी गुरुकुलची एक समृद्ध अशी परंपरा होती. म्हणजे शिष्याने गुरुजवळ बसून परिपूर्ण ज्ञान ग्रहण करावं. आपल्या सर्व शंका, प्रश्न, समस्यांचं निरसन गुरूंकडून करून घ्यावं. खर तर ज्ञान प्राप्तीची ही एक अत्यंत आदर्श पद्धत म्हणता येईल. मात्र आजच्या धावपळीच्या काळात ते शक्य होणार नाही. तरीही एखाद्या विषयाच्या ज्ञान प्राप्तीसाठी आपण 3 दिवसाचा वेळ काढू शकतो. 3 दिवस ज्योतिष क्षेत्रातील अत्यंत दिग्गज आणि अभ्यासक म्हणजे गुरु आणि शिष्य, अगदी 24 तास एकाच ठिकाणी या आगळ्या वेगळ्या संकल्पनेचा जन्म झाला. ऑनलाईन शिबिर होतात ते केवळ 3-4 दिवस असतात, दिवसातून 3 तास असतात. तेवढ्याच पैशांमध्ये जर आपण गुरु आणि शिष्यांना 3 दिवस एकत्र आणलं तर, या विचारातून या संकल्पनेचा जन्म झाला. त्यातही पुढचा विचार म्हणजे 3 दिवसात एखाद्या विषयाचं सखोल ज्ञान कोणते अभ्यासक प्राप्त करू शकतील? तर ज्यांचा अभ्यास जवळपास 60 ते 70% पूर्ण झालेला आहे आणि जे ज्योतिष क्षेत्रात सेवा देण्यासाठी आता इच्छुक आहेत, केवळ तेच अभ्यासक या शिबिरासाठी पात्र ठरतील आणि त्यांनाच या शिबिराचा खरा लाभ घेता येईल. कारण त्यांना सर्व बेसिक संकल्पना क्लिअर असतील. त्यांना केवळ शास्त्रीय अभ्यासातील सखोलता प्राप्त करायची असेल. अभ्यास करत असताना त्यांना काही महत्वाचे प्रश्न पडले असतील, काही समस्या असतील, तर त्याचं उत्तर या शिबिरातून त्यांना मिळवता येईल.
आता तुमचा कोणत्याही शास्त्रातील शाखेचा अभ्यास असू शकतो, त्यामुळे सर्व शाखेतील तज्ज्ञ आणि दिग्गज व्यक्तिमत्वांना आम्ही या उपक्रमात सहभागी होण्याची विनंती केली आणि दिग्गजांनी देखील त्याला होकार दिला. त्यापैकी एक दिग्गज आज आपल्यासोबत ऑनलाईन उपस्थित आहेत, ते म्हणजे माननीय श्री श्याम भोसले सर होय. वास्तुशास्त्र आणि वास्तुज्योतिष या विषयातील तज्ज्ञ व दिग्गज मार्गदर्शक म्हणून सर या शिबिरात अभ्यासकांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. मात्र सरांची ओळख त्यांच्या या क्षेत्रातील अनुभव यापेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे. त्यानुसार मी सरांचा थोडक्यात परिचय करून देते. माननीय श्री श्याम भोसले सर हे केंद्र सरकारच्या सेवेतून सिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर या पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत. गेल्या 22 वर्षापासून ते मुंबई येथील अभिजित प्रतिष्ठान या अत्यंत सुप्रसिद्ध आणि प्रतिष्ठित संस्थेशी जोडलेले आहेत. अभिमानाची बाब म्हणजे सुरुवातीला विद्यार्थी, नंतर शिक्षक, नंतर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून ते तिथे कार्यरत आहेत. वास्तू ज्योतिष विशारद आणि जीई एक्सपोर्ट म्हणून त्यांचं मोठं नावलौकिक आहे. याशिवाय हस्तसामुद्रिक, कृष्णमूर्ती या शाखांचा देखील त्यांनी सखोल अभ्यास केलेला आहे. मात्र वास्तुशास्त्र हा त्यांचा आवडीचा विषय असल्यामुळे त्यांनी त्याच क्षेत्रात कार्य करण्याचा निश्चय केला. अभिजित प्रतिष्ठानच्या डिप्लोमा इन डेस्टिनी मॅनेजमेंट या अभ्यासक्रमात ते मराठी, हिंदी, इंग्रजी या तीनही भाषेत वास्तुशास्त्र हा विषय शिकवतात. महत्वाची बाब म्हणजे वास्तु संकेत हा विषय 4 डायमेन्शनल पद्धतीने 3 लेवलमध्ये शिकवण्यात सरांचं मोठं प्रभुत्व आहे. अनेक इंडस्ट्रीयल वास्तू, रेसिडेन्शियल, कमर्शियल वास्तू, फार्म हाऊसेस साठी त्यांनी आतापर्यंत कन्सल्टन्सी केलेली आहे. उपाय शास्त्र अत्यंत प्रभावी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आत्मसात करणं हे त्यांचं मुख्य वैशिष्ट्य सांगता येईल, ज्याचा आजपर्यंत अनेकांना लाभ झालेला आहे. थोडक्यात वास्तुशास्त्र व वास्तुज्योतिष या दोन विषयांचं सखोल मार्गदर्शन तुम्ही सरांकडून शिबिरामध्ये प्राप्त करू शकता. त्याविषयी सर तुम्हाला आपल्या माहितीत अधिक मार्गदर्शन देतीलच. मात्र वास्तुशास्त्र शिकणाऱ्यासाठी ज्योतिष किंवा ज्योतिषशास्त्र शिकणाऱ्यांसाठी वास्तुज्योतिष हे विषय आत्मसात करणं आवश्यक आहे का? याविषयी मी अजून थोडे 2 मिनिटं घेते आणि त्यानंतरच आपण सरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊया. अनेक वेळा जातक जेव्हा आपल्याकडे अनेक प्रश्न घेऊन येतात, त्यांचं निरसन करीत असताना विविध गोष्टी समोर येतात, तेव्हा असं मनापासून जाणवतं की यात अजून काहीतरी नक्कीच हवं होतं. आता ते काहीतरी म्हणजे काय? तर असाच एक अनुभव सांगते. एका जातकाची पत्रिका माझ्याकडे होती. पत्रिकेतील पंचम स्थान अत्यंत व्यवस्थित आणि शुभ होतं. थोडक्यात संततीच्या संदर्भात वेल अँड गुड अशी स्थिती होती. जातकाची संतती कर्तृत्ववान दिसत होती. पुढे काही दिवसांनी कुठल्या तरी कारणाने जातकाच्या घरी जाण्याचा योग आला. अर्थात असं अनेक जातकांच्या बाबतीत घडतं की खूप वर्षांची ओळख असते, परिवारातील अनेकांच्या पत्रिका त्यांनी आपल्याकडे दिलेल्या असतात, वेळोवेळी मार्गदर्शन ते घेत असतात, त्यामुळे एक प्रकारचं नातं त्यांच्याशी आपलं बनत जातं. तसंच या जातकांच्या बाबतीतही झालं. त्यांनी नवीन वास्तू घेतली आणि वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला त्यांच्या घरी जाण्याचा योग आला. तिथे गेल्या गेल्या काही जाणवलं असेल तर ती म्हणजे दक्षिणेची मोठी खिडकी. मनात थोडी शंका निर्माण झाली. उत्तर पूर्व दिशा जवळपास बंदिस्त होती आणि दक्षिणेला भव्य खिडकी होती. वास्तुशांतीचा तो कार्यक्रम पाहत असताना सातत्याने एक बाब मनात येत होती की इथे काहीतरी चुकतंय. तेथून घरी आले, पुन्हा एकदा त्यांची पत्रिका पाहिली. त्यातील पंचम स्थान छानच होतं, मात्र जेव्हा सप्तमांश पत्रिका काढली तेव्हा मला एक वेगळा अनुभव आला. आता वैदिक पद्धतीमध्ये आपल्याकडे अनेक प्रकारचे टूल्स असतात, ज्या बळावर आपण त्या पत्रिकेचा अत्यंत सखोल पद्धतीने अभ्यास करू शकतो. अर्थात प्रत्येक शाखेच्या आपल्या काही मर्यादा नक्कीच असतात.
मला तिथे गेल्यावर वास्तुशास्त्रानुसार जाणवलं की संततीच्या संदर्भात समस्या आहेत, मात्र वास्तुशास्त्रात वेळ कळू शकत नाही, ती त्या शास्त्राची मर्यादा झाली. त्यांच्या पत्रिकेनुसार हेही लक्षात आलं की संतती संदर्भात समस्या आहे, मात्र त्या केव्हा निर्माण होतील हे बघण्यासाठी मी पुन्हा एकदा वैदिक पद्धतीने पत्रिकेचा अभ्यास केला आणि त्यावरून बरंच काही लक्षात आलं. ते जातक जेव्हा पुन्हा माझ्याकडे आलेत तेव्हा मी त्यांना तो विषय नीट शांतपणे समजावून सांगितला की अशी अशी घटना घडणार आहे. आता होतं काय की घटना घडणार आहे ते मान्यच आहे, ती घटना आपण बदलवू शकत नाही, मात्र त्यावरील प्रतिक्रिया नक्कीच बदलवू शकतो आणि प्रतिक्रिया बदलली म्हणजे परिणाम आपोआप बदलतात. त्यानुसार मी त्यांना मार्गदर्शन करू शकले म्हणजे वैदिकच्या जोडीला इथे वास्तुशास्त्राचं ज्ञान होतं. म्हणून तुम्हाला जर ज्योतिष क्षेत्रात चांगल्या पद्धतीने कार्य करून दाखवायचं असेल तर या दोन्ही विषयात ज्ञान प्राप्त करणं आवश्यक आहे, अर्थात त्याविषयी वास्तु ज्योतिष या विषयातील तज्ञ माननीय श्री श्याम भोसले सर तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजवून सांगू शकतात. ते आपल्यासोबत ऑनलाईन उपस्थित आहे. मी त्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आणि आपण आता चर्चेला सुरुवात करूया. ओके सर एक छोटासा प्रश्न आहे. आज तर तुम्ही एक वास्तु ज्योतिष म्हणून खूप नावाजलेले आहात, मात्र या शास्त्राची सुरुवात तुम्ही केव्हा केली, शास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात केव्हा केली? जवळजवळ 1999 सालामध्ये ज्यावेळेला मी ऑफिसमध्ये असायचो त्यावेळेला माझ्या रूममध्ये माझे क्लास रूममेट होते इंजिनियर, ते चांगले फार्मिस्ट होते, बरं. त्यामुळे ह्या विषयाची मला गोडी लागली आणि योगायोगाने 2-3 महिन्यामध्ये वास्तु ज्योतिष आणि हस्तसामुद्रिक शास्त्र याचे क्लासेस आहेत असं कळलं. ऑनलाईन जाहिरात बघितले मी आणि ती जॉईन केली. तिथे मला ह्या तिन्ही विषय मला करता आले, पण मी ज्योतिष केलं नाही त्यावेळेला. जास्त इंटरेस्ट होता वास्तूचा आणि हस्तसामुद्रिकचा. बरं. आणि हे हस्तसामुद्रिक आणि ज्योतिष कंप्लीट झाल्यानंतर कुर्ला येथे असलेले उदय बापट जे अच्छा. कृष्णमूर्ती पद्धतीचे गाडी अभ्यासक होते, हसबे गुरुजींच्या बरोबर त्यांनी खरं म्हणजे जो वास्तव केपी कृष्णमूर्ती पद्धती त्यांनीच प्रसार आणि प्रचार फार केला. त्यांच्याकडे मी हे समोरासमोर बसून हा विषय मी कव्हर केला, म्हणजे शिकलो कृष्णमूर्ती पद्धती. तर हा असा त्यामुळे त्याची सुरुवात झाली आणि तिन्ही चांगले ह्या विषयातले तज्ज्ञ मंडळी होती. वास्तूमध्ये आणि जो पामिस्ट्री मध्ये पिंगळे सर हे आणि उदय बापट हे केपीचे त्यावेळेला सुरुवात झाली होती. नुसते केपी मी केली त्यावेळेला 4-5 वर्ष होऊन की त्याच्याशी जास्त झाली होती. त्यामुळे हे हळूहळू सगळे एकाच वेळेला एकाच ठिकाणी मिळाल्यानंतर त्याची सुरुवात झाली आणि आवड निर्माण झाली. तर त्याच्यामध्ये मी जास्त मला इंटरेस्ट झाला था वास्तुशास्त्राचा बरं. आणि मग मी याच्या पाठीमागे शोधायला सुरुवात केली की आता एकटं चालणार नाही तर कुठेतरी टीम जोडायला पाहिजे. म्हणून टीमच्या शोधात संमेलन मी अटेंड करायला सुरुवात केली. बरं. अभ्यासात तुम्ही वास्तुशास्त्र निवडलं, परंतु वास्तुशास्त्रात जास्त सखोलता प्राप्त करण्यासाठी ज्या बाबतीत आज तुमचं नाव विशेषत्वाने ओळखलं जातं, काय विशेष प्रयत्न केलेत? नाही, त्यासाठी मी जेवढं मिळेल वाचायला बरोबर. वाचायला ऐकायला जेवढं मिळेल तेवढं वाचलं मी. पण त्या ओघाओघाने आपल्या टीम वरच्या शोधत होतो. तर पुणे येथे आदिनाथ साळवींचं एक सेमिनार होतं, शिबिर बरंच मोठं होतं, खूप लोक त्यात आले होते. तिथे हे अभिजित प्रतिष्ठान जे सर्वे सर्वा आमचे पुरोहित सर त्यांचं अंकशास्त्रावरती त्या अंकशास्त्राच्या एका लेक्चर वरती मी इम्प्रेस झालो. त्यांना नंतर सांगितलं की असं असं मला करायचं, मी देखील मुंबईचा आहे. मग ते म्हणाले तळेगावला शिबिर आहे तिथे या. त्या तळेगावच्या शिबिरामध्ये मंगीरवार सर अंग औरंगाबादचे वास्तुतज्ञ ज्यांनी आपल्यापर्यंत जे वेदिक वास्तुशास्त्र आहे ज्याचं मराठीत ट्रान्सलेट करून आपल्यापर्यंत पोहोचवलं त्यांच्याशी ओळख झाली. आणि डॉक्टर आपले सहस्रबुद्धे सर नरेंद्र हरी सहस्रबुद्धे वेद्य ज्योतिष. हा, तर
तर ह्या अशा ह्या माझ्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळातच हे दिग्गज व्यक्ती मला ह्या विषयातल्या मिळाल्या आणि मग माझा हा प्रवास सुरू झाला. त्यासाठी त्यांच्याकडे मी बऱ्याच पुण्याला जाऊन देखील 3 महिने मी मुंबई टू पुणे करत होतो आणि मग हा सरांच्याकडे मी कोर्स केला. मंगेशवर सरांच्याकडे सेमिनार मधून शिकलो. अभिजित मध्ये देखील आम्ही त्यांना इन्व्हाइट करत होतो आणि तो जवळचा परिचय होता आणि नंतर चर्चा तर होतच होती. त्यामुळे तो त्या वास्तुसराची आवड निर्माण झाली आणि खूप इंटरेस्ट झाला कारण सुरुवातीच्या काळातच मला हा गुरुंचा गायडन्स मिळाला. प्रॉपर चॅनेल मध्ये मी ते गेलो जे माझी इच्छा होती की आपल्याला कोणतरी चांगला गाईड मिळाला पाहिजे. तर सुनील पुरे सर, मंगेशवर सर, नंतर सहस्र बुद्धे सर या दिग्गजांची मला त्यामुळे फार हे झाले आणि मुंबईचे काही लोक होती त्यांच्याशी ते संपर्कात होतो. एक असं सहज असत की मुलाने काय व्हावं, त्या दिशा सोडून तुम्ही जी एक वेगळी दिशा निवडली वास्तू ज्योतिषची, येस तर तो निर्णय किती सोपा किंवा किती कठीण होता? हाँ. पहिली गोष्ट ह्या ज्योतिषाची आवड होणं म्हणजे त्याची गोडी लागणं या ज्या ज्यांच्या सहवासात आम्ही होतो त्या ह्याच्यामध्ये सुरुवात झाली. पामिस्ट्री माझ्या रूम ऑफिसमध्ये कॅबिनेटमध्ये कॅबिनमध्ये जे होते त्यांच्यामुळे झाली आणि त्याचे इच्छेनुसार मला गाईड मिळत गेला. ज्यांच्या प्रभावात आलो ते देखील फुल्ली डिबेटेड ह्या विषयांमध्ये होते. त्यामुळे सतत अभिजित मध्ये तर दर रविवारी सगळे 10-12 लोक आम्ही असायचो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा विषय म्हणजे ज्योतिष, केपी, कॉमेस्ट्री हे सगळे विषय दिवस दिवस चालायचे. जसे आता 2-2 तासाचे क्लास असतात तसे पूर्वी एक विषय हा दिवसभर असायचा, सोहळा असायचा हा. त्यामुळे जास्त गोडी तयार झाली. बर बर. या क्षेत्रात कार्य करताना निश्चितच काही चांगले अनुभव आले असतील. हां, चांगले चांगलेच अनुभव बऱ्याच ठिकाणी होते. कारण हे कसं असतं की आपण ज्यावेळेला कन्सल्टन्सी करतो किंवा चर्चा करतो किंवा काउन्सिलिंग करतो त्यावेळेला आपण त्यांच्याशी कसं बिहेव करतो आणि समोरची व्यक्ती देखील तेवढ्याच ह्याच्याप्रमाणे असते त्यामुळे आपली डेप त्याला माहिती असते आणि जर आपण त्याप्रमाणे त्याची जे सॅटिस्फॅक्शन म्हणजे योग्य अशी उत्तरं दिली तर त्याचं निश्चितच तो हे करतो. तर एका ठिकाणी मी गेल्यानंतर मला विचारलं की चांगलं हे की आमच्याकडे नवरा बायकोचे भांडणं होतात वास्तू कन्सल्टन्सी, तर मी म्हटलं फोनवरून मला त्याने विचार. नॉर्मली फोनवर कन्सल्टन्सी करत नाही पण त्यांच्या घराचा नकाशा साधारण माझ्या तो सी ओपन टू वेस्ट होता. अच्छा. सी शेप ओपन टू वेस्ट, दोन बालकांना पुढे आल्यामुळे तो सी शेप त्याला आलेला होता. मी म्हटलं तिथे एक तारेचं हे बांधून टाका तुमच्या इंटेन्सिटी त्याची कमी होईल. मग त्याप्रमाणे त्यांनी तारेने बांधायच्या ऐवजी तार घेतली आणि त्या रस्सीमध्ये गुंडाळली आणि ती दोन्ही बालकांनी बांधली तो सी कम्प्लीट झाला, एक बंधन तयार झालं. परंतु पावसाळ्यानंतर ती तार रस्सी होती ती कुजली आणि तुटली. परत त्यांचा फोन आला, अरे हे सगळे परत भांडणं सुरू झाले म्हणजे परत जाऊन बघा ते रस्सी जागेवर आहे का. तर ती तुटलेली होती. मग ती प्रॉपर वे कॉपर पट्टी बांधून शास्त्रोक्त पद्धतीने किंवा योग्य तऱ्हेने परत ते व्यवस्थित नांदायला लागले. विना तोडफोड वास्तुशास्त्र, विना तोडफोड वास्तुशास्त्र अशा प्रकारे. तर हे चांगले अनुभव. आजच्या आधुनिक काळात वास्तुशास्त्राची आवश्यकता आणि महत्व काय? नाही, खरंच आवश्यकता आहे असं वाटतं. हा माझा विषय आहे म्हणून असं म्हणत नाही पण ह्या मीडियाने एवढं पसरवलेलं आहे वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि वेग इन्फॉर्मेशन असते त्यामध्ये. जे काही कार्यक्रम असतात सगळ्या कार्यक्रमामध्ये की याच्यामुळे असं होतं त्याच्यामुळे तसं होतं पण ते त्याच्यावरती उपाय सांगितले जात नाहीत. आणि मग त्यामुळे काय झालं की आणि ह्याच्यामध्ये ज्योती आता वास्तू वगैरे ह्या विषयामध्ये महिला भाग जास्त घ्यायला लागल्या कारण टीव्हीवर उपलब्ध आहे. आणि मग त्यामुळे ते उपलब्ध असल्यामुळे जे ज्ञान त्यांना मिळतं, मग घरात संध्याकाळी मुलगा जर शाळेतून येताना सायकलवरून पडला की लगेच त्यांच्या डोक्यात कटकतं, अरे हा वास्तूतच आहे का, काल आपण बघितलं की दक्षिणेला खिडकी आहे म्हणून घरात असे ऍक्सिडेंट होतो. आणि त्यामुळे लोकांमध्ये ही उत्सुकता तयार झाली. मग आता अशी स्थिती आलेली आहे की फ्लॅट सिलेक्शनच्या वेळेलाच लोक बोलवतात आणि त्यांचं म्हणणं असं की आपण बराच पैसा खर्च करतो तर वास्तू नंतर काही बघण्यापेक्षा अगोदरच का बघा. आणि असा लोकांच्या मध्ये विश्वास होत गेलाय आणि चर्चेतून ह्याच्यातून त्याच्यातून प्रत्येक जण आपला अनुभव सांगत असतो.
असतं अर्धवट म्हणा किंवा काय ते त्या चर्चा असतात त्या, पण त्यामुळे ह्याच्यामध्ये लोकांमध्ये उत्सुकता झाली आणि लोक मग ह्याच्यामध्ये शिरायला लागले ह्या विषयाकडे. माझ्याकडे स्टुडंट वगैरे आले तर ते मेकअप पण म्हणजे ब्युटी पार्लरचा कोर्स करणारे, पण ती देखील युट्यूबवर ऐकूनच सगळं ते झालं. ती एकदा चक्रावली, ती म्हणाली नक्की काय आहे. जाहिरात सापडल्यानंतर ती डायरेक्ट माझ्याकडे आली. मी म्हणलं की काय, म्हणलं तुम्ही ब्युटी पार्लर ह्या विषयात कुठे येत आहे. और नाही म्हणलं हे युट्यूब वगैरे करून डोकं चक्रावलंय माझं, तर मला आता खरंच बेसिक म्हणजे खरं काय आहे ते बघायचं आहे. म्हणून त्याने तो कोर्स केला आणि ती एवढी खुश झाली या शास्त्राबद्दल, ती म्हणाली आता पुढच्या वेळेला देखील पुढची लँग्वेज किंवा हे आहे त्याप्रमाणे मी पुढे कंटिन्यू करेन. तर हे एवढ्यासाठी झालं की अनुभवाचं शास्त्र हे वास्तुशास्त्र असं आहे, अनुभव आणि भक्ती. अत्यंत महत्वपूर्ण बाब म्हणजे तुम्ही जर अजूनही आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आज अवश्य करा. ज्योतिष शास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळू शकेल. ज्योतिष प्रेमी व अभ्यासकांसाठी माझी 7 मराठीतून आणि 2 हिंदीतून 9 पुस्तकं आलेली आहेत. अभ्यासकांना अत्यंत सोप्या भाषेत शास्त्राचं ज्ञान इथे प्राप्त होईल, त्याचा अवश्य लाभ घ्या. येणाऱ्या काळात जे नवीन ज्योतिष अभ्यासक पुढे येत आहेत, विशेषतः तरुण पिढी येते, त्यांच्या समोर नेमकी आव्हानं कोणती? येस, आव्हान आता काय, पहिली गोष्ट असं झालंय, पूर्वी हा विषय वडिलांकडून मुलाकडे, मुलाकडून असे ह्या परंपरेनुसार ते येत होत, कुठे लिखित नोट्स किंवा अशा प्रकारे नव्हतं. पण आता काय झालेलं आहे, ही पुस्तकं उपलब्ध झाले, बऱ्याच लोकांनी त्यामध्ये पुस्तकं लिहिली गेली की दुसऱ्यांना उपयोगी पडतील अशी, तर ह्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी दुसऱ्यांना व्हावा म्हणून त्यांनी प्रसार आणि प्रचार सुरू केला. आणि त्यामुळे वास्तुशास्त्र किंवा ज्योतिषशास्त्र किंवा कृष्णमूर्ती पद्धती त्याला बंधन नाही राहिलं. ज्याला इंटरेस्ट आहे त्यांनी शिकावं, हे फील्ड ओपन आहे. आणि आता अभिजित मध्ये किंवा आमच्याकडे देखील जे येतात ते आता आयटीचे विद्यार्थी, माझ्याकडे आर्किटेक्ट येतात, इंटेरियर डिझायनर येतात, जे प्रॅक्टिस करतात ते येतात. तर हे असे लोक ज्याला क्वालिफाईड लोक यायला लागली आणि तरुण मुलं. मी या फील्डमध्ये उशिरा एंट्री केली, पण आता वयाच्या 27-25 वर्षीच या फील्डमध्ये येणारी बरीच लोक झाली. आणि त्यांना लॉजिक माहिती आहे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर, ते त्यांना उत्तर मांडता येतं. आणि त्यांना थोडं जरी सांगितलं, ग्रास्पिंग पॉवर जास्त असल्यामुळे ते म्हणतात की आमची ग्रास्पिंग पॉवर, आम्हाला कशाला तुम्ही आठवड्याभर थांबवता, तुम्ही 3-3 महिने क्लास का घेता किंवा शिकवता, तर आम्हाला एवढा वेळ द्यायला वेळ नाहीये. मग त्यांची ग्रास्पिंग पॉवर, तर त्यामुळे काय झालं की कमी वेळात जास्तीत जास्त ग्रास्प करायचा आणि काय आहे पडताळून पाहायचा. गणित किंवा डिग्री सारख्या कोर्स केल्यानंतर त्यांचा ते अनुभव लागला आणि मग हे कर. आता आव्हानं काय झाली की ज्यांनी ह्या लेटेस्ट डेव्हलपमेंट आहेत त्याचा अभ्यास सुरू नाही केला. म्हणजे आता अभिजित डेस्टिनी डिप्लोमा इन डेस्टिनी मॅनेजमेंट, म्हणजे डेस्टिनी मॅनेज करता येते ह्याच विषयावरती बऱ्याच लोकांचं वादळ निर्माण झालं होतं 10-15 वर्षापूर्वी. कोणी विश्वास ठेवायला तयार नव्हता, पण आज प्रत्येकाच्या गाडीच्या मागे लिहिलेलं असतं डेस्टिनी मॅनेजर, ऍस्ट्रो वास्तू कन्सल्टंट, अशा प्रकारचा त्याचा उपयोग व्हायला लागला. कारण आज वास्तूचा आणि ज्योतिषचा काहीतरी संबंध आहे, पूर्वी कोणी यायला तयार नव्हतं. जे पारंपरिक ज्योतिषवाले तर त्याला विश्वासच ठेवायला तयार नव्हते, पण ज्यावेळेला अनुभव आणि किंवा विविध सेमिनार मध्ये अभिजितने हे विषय मांडले आणि पुढे आले आणि आज आज ते डिप्लोमा इंडस्ट्री म्हणजे सारखा 100 तासांचा कोर्स घेतला जातो. आणि जर हा जो कोर्स किंवा पुढचं विजन जे आहे, आपण इतर किती हे करणार उपाय, पण जर ज्योतिषशास्त्राच्या त्याच्या हाऊसेस प्रमाणे किंवा जशा अंतरदशा विधीच्या ह्याच्याप्रमाणे बदलणारी जी स्थिती आहे त्याच्याप्रमाणे त्याला गाईड केलं तर त्याला जास्त रिझल्ट मिळतात आणि ते अप्रोप्रिएट असतात, योग्य तो सल्ला असतो. आणि जर असं नाही केलं तर तो समाजामध्ये किंवा ह्याच्यामध्ये प्रॅक्टिसमध्ये हळूहळू मागे पडेल. दुसरी गोष्ट, ह्या सायन्समध्ये ऑकल सायन्स वगैरे जे काय आहे ना, फेथ इंडस्ट्री, करोडो रुपयाची टर्नओव्हर आहे. आता हे बघायला लागली मुलं, आयटीवाली मुलं ही बघायला लागली, त्यामुळे ह्या फील्डमध्ये इंटरेस्ट डेव्हलप व्हायला, गणित मांडायला लागले, काही लोक मेदिनीचा अभ्यास करायला लागले, वेगवेगळ्या विषयाचे करायला, न्युमरोलॉजी वगैरे,
तर तुम्ही ह्या प्रवाहाबरोबर सगळ्या विषयाबरोबर नाही चाललात तर निश्चितच तुम्ही या स्पर्धेमध्ये मागे पडाल, आणि ज्याचे रिझल्ट व्यवस्थित आहेत त्याच्याकडे क्लायंट येणार आणि मग त्या संपूर्ण प्रोफेशन म्हणून ते स्वीकारण्यासाठी पुढे ते तयार होईल असं वाटतं मला. थोडक्यात तुमच्या पिढीची आव्हानं तुम्ही पेलवली पुढे आलात. आता ही जी नवीन पिढी आहे त्यांच्या आव्हानांची दिशा बदलली. एक तर फ्लॅट संस्कृती आलेला वेग आणि या सेक्टर मधली वाढलेली स्पर्धा, म्हणजे एकेकाळी व्हायचं काय की मुळात या सेक्टरकडे खूप कमी लोक वळायचे, त्यामुळे फारशी स्पर्धा आपल्या पिढीसाठी तरी नव्हती. परंतु येणारे जे ज्योतिषी आहेत त्यांना समोरचे जातक सुद्धा अभ्यासू मिळतील आणि त्यांची संख्या देखील मोठी आहे. म्हणजे माझ्याकडे विद्यार्थिनी जेव्हा मी पाहते तर सगळ्यात लहान विद्यार्थी यांनी आता 16 वर्षाची आहे की जिने ऑलरेडी 2 परीक्षा देऊन झाल्या, तर अर्थात त्यांना इथे सुद्धा स्पर्धेचा सामना करावा लागेल असं वाटतं का? हो नक्कीच, कारण जर तुम्ही जर ऍडव्हान्स याच्या बरोबर लेटेस्ट टेक्नॉलॉजी बद्दल मॉडर्न टेक्नॉलॉजी बद्दल तुम्ही जर विचार केला नाही तर आता जशी ही फ्लॅट संस्कृती जी आलेली आहे याच्यामध्ये आर्किटेक्टला काही नियम आहेत, त्याला काही लिमिटेशन आहेत, त्याला बिल्डरचे काही नियम पाळायचे असतात किंवा कमीत कमी FSI मध्ये जास्तीत जास्त त्याला जागा करून द्यायची असते, तिथे त्याला सगळीकडेच त्याला वास्तूप्रमाणे घर बसवता येणार नाही. पण जर त्याला जर त्याने किंवा त्याला आपण गाईड केलं एका वास्तू एक्सपर्टने किंवा त्यांनी घेतलं तर निश्चितच याच्यामध्ये ते आपण त्याची परिणामाची तीव्रता कमी करू शकतो. त्यांच्या फ्लॅट विक्रीलाही मदत होईल? फ्लॅट विक्रीला मदत होते पण हे बिल्डर्स घेत नाही. कुठल्या एका कन्सल्टन्सीला पेनिन्सुला म्हणून मोठी कंपनी आहे, तर त्या कंपनीने मला बोलवलं होतं की दर प्रत्येक क्लायंट येतो तो स्वतःचा एक वास्तू एक्सपर्ट घेऊन येतो आणि मग वास्तू एक्सपर्ट जे सांगेल त्याप्रमाणे घ्यायचं न घ्यायचं ते ठरवतात. त्यापेक्षा मग तुम्हीच आम्हाला आमच्या फ्लॅट बिल्डिंग मध्ये याच्यामध्ये तुम्ही मला रिपोर्ट करून द्या आम्हाला, म्हणजे रिपोर्ट. आव्हान असतं हे देखील, एक मोठं आव्हान आहे. कमीत कमी जागा, जास्तीत जास्त फ्लॅट बसवणं, बिल्डरला प्रॉपर बजेटही बसलं पाहिजे, वास्तू पण आलं पाहिजे, येणाऱ्या तिथे जे लोक राहायला येतील त्यांना सुद्धा बेनिफिट व्हायला पाहिजे. तारेवरची कसरत हा शब्द आपण इथे वापरू शकतो. आणि आर्किटेक्टचं लक्ष असतं की त्याचा व्ह्यू कसा असेल, त्याचं स्ट्रक्चर कसं चांगलं असेल, व्ह्यू कसा असेल, त्याचं ते स्ट्रक्चर आणि त्याच्यामध्ये कट आणि एक्सटेन्शन हे भाग येतात त्यामध्ये. कलर थेरपीचा वापर करता का सर तुम्ही? कलर थेरपी याच्यासाठी दोन्ही म्हणजे कॉन्सेप्ट जलतत्व वायुतत्व जिथे किंवा अग्नितत्व, जे अग्नितत्व जास्त झालं तर जलतत्वाचे रंग वापरायचे, हे रंग थे कलर थेरपी मध्ये येतात. त्याप्रमाणे त्याचा रत्नांचा वापर, त्या याचा वापर असा करून ती रेमेडी मॅच केली जाते. दिग्गज आपल्या भेटीला हा उपक्रम तुम्हाला कसा वाटला? खूप स्तुत्य प्रोग्राम आहे मॅडम प्रोग्राम, कारण तुमची संकल्पनाच ही खूप चांगली आहे. हा तुम्ही त्याला दिग्गज आपल्या भेटीला हा एक टायटल चांगलं गोंडल टायटल दिलं. अभिजित मध्ये आम्ही ज्याला जाहिरात करायचो सेमिनार अलिबाग इथे त्यावेळेला या आणि आपल्या तज्ञांना भेटा, त्यांच्याशी गप्पा मारा अशा प्रकारचं होतं. आणि आता हे तुम्ही गोंडस नाव दिलं दिग्गज आपल्या भेटीला, तर येणाऱ्या दिग्गजांना तुम्ही एक मान सन्मान मिळवून दिलात आणि विद्यार्थ्यांना देखील डायरेक्ट त्यांच्याशी भेटायची परमिशन दिली. आणि कारण सहजासहजी शक्य होत नाही, कारण प्रत्येक जण बिझी असतो, तेव्हाही फोन केला तर ते बिझी असतात. मग त्यावेळेस 3 दिवस तुम्ही सेमिनार ठेवलेला आहे, ज्यावेळेला अवेलेबल असतील त्यावेळेला तुम्हाला त्यांच्याशी चर्चा करेल, हा खूप मोठा ऍडव्हान्टेज आहे. ही पर्वणी आहे खरं, म्हणजे हे जर विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं तर निश्चितच त्यांचा ते फायदा घेतील आणि त्याचा फायदा नक्की होईल. होय, मला देखील माझा अनुभव आठवतो. आम्ही जेव्हा शिकत होतो तर असं वाटायचं एक वेळ संपली की दिग्गज आपल्या घरी निघायचे, तेव्हा सतत ही भावना असायची की जर अजून अर्धा तास त्यांच्याशी बोलता आलं, एखादा प्रश्न पर्सनली विचारता आला, ग्रुप मध्ये प्रश्न विचारताना एक संकोच वाटत असतो कुठेतरी की आपलं चुकेल का, बाकीचे विद्यार्थी असतील का, तर ते सगळं मनात कुठेतरी होतं आणि म्हणूनही ही संकल्पना आली. आता तुमच्या बोलण्यातून मला ते लक्षात आलं. या उपक्रमात तुम्हाला नेमके कसे विद्यार्थी अपेक्षित आहेत?
ह्या उपक्रमामध्ये कसं म्हणजे नवशे गवशे वगैरे असतात ना, तीन प्रकार असतात, नवीन शिकणारे, हाऊस म्हणून शिकणारे. तर याच्यामध्ये हौशी वगैरे नाही, ज्याला खरोखरच इंटरेस्ट आहे आणि ज्याने अभ्यास केलेला आहे, भले ते आता जस्ट सुरुवात केली असेल, वर्ष झालं असेल, दोन वर्ष झालं असेल, पण त्यांच्या याच्यामध्ये जर त्यांना जर जे काही दिग्गज येणार आहेत त्यांच्याबद्दल त्यांना माहिती असेल किंवा वाचलं असेल, तर त्यांच्याकडून त्यांना नक्की निश्चित त्यांना वाटतं असं किंवा वाटेल की यांच्याकडून आपल्याला नक्की ज्ञान मिळेल. आणि ज्यांच्याशी आम्हाला बोलून तीन दिवस राहणार आहेत, तर जेव्हा मौका मिळेल तेव्हा पकडू आणि ते तेव्हाही अवेलेबल असतील. हा एक चान्स, म्हणतात ना संधी आलेली आहे, घ्यायची की नाही हे त्यांनी ठरवायचं. पण मला माझी रिक्वेस्ट राहील सगळ्यांना की ह्या विषयाचं तुम्हाला सखोल ज्ञान, किंवा त्याची ऍटलिस्ट तुम्हाला काय करायचं हेच माहित नाहीये, तुम्ही कुठे अडकलेला आहात किंवा कुठला विषय कुठल्या प्रकारे करायचा, कव्हर करायचा, हे तुम्हाला ह्या शिबिरामध्ये नक्की मिळेल आणि त्याचा निश्चित फायदा होईल नक्की. छानच शब्द वापरला, हौशे नवशे गौशे. तर आपण तो क्रायटेरियाच लावलेला आहे की ज्यांचा ऑलरेडी ज्योतिष शास्त्रात 60-70% अभ्यास झालेला आहे त्यांनाच आपण प्रवेश देतोय. म्हणजे ही जी संधी आहे ती आपण पुन्हा देऊ शकणार असं आपल्यालाही वाटत नाही, कारण हे एवढं सोपं नाही. प्रत्येक आता तुम्ही किती फी घेता मला माहितीये, विजिटची ते सगळं सोडून तुम्ही 3 दिवस इथे देणार आहात, तसं प्रत्येक दिग्गज देणार आहे, प्रत्येक जण वारंवार वेळ काढू शकत नाही. त्यामुळे ही संधी आता आहे ती विद्यार्थ्यांनी घ्यावी. या उपक्रमात तुमच्याकडून विद्यार्थ्यांना नेमकं काय शिकायला मिळेल? नक्कीच, ह्या आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये एक तर मी ज्यावेळेस शिकवतो त्यावेळेस देखील माझा 20 वर्षात जे मला अनुभव आले शिकताना, कि मला काही गोष्टी लवकर समजल्या नाहीत किंवा त्या कुठे समजण्याचा सोर्सेस नाही मिळाले, पण ह्या आमची टीम वर्क असल्यामुळे प्रत्येकाकडून आज काही वास्तू करून आल्या, ते डिस्कस केलं, त्याच्यातून गाईड मिळाला, शिक्षक सरांच्या बरोबर केलं, तर ते एवढी फॅसिलिटी आम्हाला होती की सरांना मंगीर व सरांसारख्यांना फोन करायचं आणि विचारायचं, सर असं असं आहे, अरे ह्या पॅरेग्राफ मध्ये म्हणजे हा श्लोक वाच लगेच तुम्हाला लक्षात येईल, एवढं फॅसिलिटी असताना मग जी आम्हाला अवेलेबल होती आता विद्यार्थ्यांना होईल असं सांगता येत नाही. सरांचं आता वय भरपूर झालेलं आहे, सहसर्वते सर बिझी असतात, सहजासहजी आपल्याला ते उपलब्ध असतीलच असं सांगता येत नाही, पण ते जे अनुभव आले ते अनुभव आता मी ह्या माझ्या क्लासमध्ये म्हणा किंवा अभिजित मध्ये किंवा आता या सेमिनार होणार आहे तिथे करणार आहे, कसा विचार करावा, कोणता विचार करावा, हाऊ टू थिंक म्हणतो, हाऊ टू अप्लाय, हे केल्यानंतर एखादा दोष आहे की नाही हे कळण्यासाठी दोष तुम्हाला माहिती असले पाहिजेत, बरोबर ते सांगितलं जाईल किंवा अशा प्रकारे विचार करायचा सांगेल. बरं, एकदा कळलं की दोष आहे, पण तो इंटेन्सिटी त्याची आहे का, म्हणजे ऍक्टिव्ह आहे की नॉन ऍक्टिव्ह आहे, छोटासा कट असेल तर तो त्याचा बाऊ करून त्याच्यावरती रेमेडी अप्लाय करायचा सोडून द्यायचं, हा प्रकार नाही चालत, मग तो केव्हा तो अप्लाय होतो हे सांगितलं. आणि एवढं करून तुमच्या लक्षात आलं की परत एक प्रश्न येतोच, ती वास्तू आजारी आहे की ती व्यक्ती आजारी आहे, परफेक्ट, कारण त्याने सांगितलेले प्रॉब्लेम वास्तूत कुठेच दिसत नाही. एखादी व्यक्ती सांगते की माझे फायनान्शियल खूप प्रॉब्लेम आहेत, असा आहे तसा आहे, वास्तू व्हिजिटला गेल्याने कळतं की अरे उत्तर त्याची ओपन आहे, सगळ्या खिडक्या आहेत आणि टेरेस देखील चांगला आहे, तर तिथे फायनान्शियल प्रॉब्लेम येणं किंवा त्याच्या इच्छा पूर्ण होणं किंवा ज्या काही अपेक्षा आकांक्षा आहेत त्या इझिली त्याला सपोर्ट करते वास्तू, मग हा असं का सांगतो, परत त्याची कुंडली बघून आपल्याला वाचता आलं पाहिजे किंवा त्यावेळेची प्रश्न कुंडली मांडून तुम्हाला वाचता आलं पाहिजे की वास्तू आजारी आहे की ती व्यक्ती आजारी आहे, हे कसं पाहायचं हे सेमिनारमध्ये इतर दिग्गजांकडून कळेल. अष्टवस्तूचा तो विषय आहे, कळेल आमच्या नीलम मॅडम, बुधवन सर, सुनील पुरे सर हे विषय मांडणार आहेत, पण ह्या अशा प्रकारचं हाऊ टू थिंक, हाऊ टू अप्लाय, आणि याच्यानंतर येतं अप्लाय करायचं सांगितलंय पण कधी करायचं, आणि ते करताना त्याचं प्रमाण पण माहिती असलं पाहिजे, बरोबर, जर एखाद्या व्यक्तीचं वजन 70 किलो असेल आणि वय जर 70 असेल तर त्याला 5 mg गोळी देऊन चालणार नाही, त्याला 50 mg 100 mg कुठली जी आवश्यक आहे किंवा योग्य, जास्त दिलं तरी प्रॉब्लेम, कमी दिलं तर त्याचे रिझल्ट येणार नाही, हे हाऊ टू थिंक आणि हाऊ टू अप्लाय. आणि नंतर शेवटी अजून एक शब्द असतो माझा की केलंच पाहिजे का, अच्छा हा नाही केलं तर काय होईल,
त्याच्या पुढे आणखी आत्ताच करायला पाहिजे का? कारण आत्ता रेमेडी केल्यानंतर ती त्याला फलदायक ठरेल का? इथे परत वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र मदतीला येतं. आता त्याच्या 6-8-12 दिशा चाललेत का? आणि जर 6 महिन्याने 3 महिने बदलणार असतील तर 2-3 महिने थांबूया कुठल्याही प्रकारे. त्याच्यात त्याला सांगायचं नाही आता दशा वगैरे काय आहे, पण आपण याप्रमाणे वेळ जाऊ दे थोडासा, आपण मग त्याच्या रेमेडीत पुढे करू. कारण आता जर केला ज्यावेळेला त्याचं 6-8-12 चाललंय त्यात आपण आणखीन त्याला खड्ड्यात टाकायचं, फायनान्शियली आणखीन जास्त याच्यामध्ये टाकायचं, तर त्याला सॅटिस्फॅक्शन मिळणार नाही. कारण रिझल्ट नाही मिळाला तर शास्त्राला लोक दोष देतात. तर असं होऊ नये असा माझा प्रयत्न असेल आणि त्याप्रमाणे मी शिकवतो देखील. अभिजित मध्ये सगळे आमची टीम शिकवते त्याच्याच विचाराने, तर इथे देखील हा मी तोच प्रयत्न करणार आहे. ऍस्ट्रो अस्तू या शब्द आपण नेहमीच ऐकतो, आज त्याची एक वेगळी नवीन व्याख्या ऐकायला मिळाली आणि एक तुमची पण वेगळी ओळख जाणवली की वास्तुतज्ञ म्हणून वास्तू डेव्हलप करणं ओके, परंतु जातकाला फायदेशीर ठरण्यासाठी काय काय करू शकतो, किती प्रयत्न आणि किती विचार केले पाहिजे, ही दृष्टी देखील तुमची लक्षात आली. खूप छान. बरं, अजून एक प्रश्न मी विचारते तुम्हाला रेमेडीच्या बद्दल. मी नेहमी सांगतो माझ्या विद्यार्थ्यांना की आम्ही देखील की अभिजित टीम देखील की डॉक्टर म्हणून तुम्ही कन्सल्टन्सी करा, केमिस्ट म्हणून हे प्रॅक्टिस करू नका. औषधांचं दुकान दुसऱ्यांना लावू द्या, ते लावू दे त्यांना. परफेक्ट, खूपच छान. सर, या शिबिराला घेऊन तुम्ही किती उत्साहित आहात आणि तुम्ही स्वतः देखील काही विशेष तयारी करीत आहात का? पहिली गोष्ट तुमचं लेटर मला मिळालं व्हॉट्सअप वरती, त्यावेळेस धन्यवाद. आणि एक संधी दिलीत प्रत्येकाला, प्रत्येक खूप काही येत असतं पण प्रोजेक्शन मिळायला हवं, ती एक संधी मिळाली. त्या संधीचं सोनं मी नक्की करेन आणि त्यासाठी माझा जो अनुभव आहे तो मी अनुभव कामी लावेन एवढं नक्की मी सांगेन तुम्हाला. ज्योतिष अभ्यासकाने सगळ्याच शाखांचा अभ्यास करावा आणि एका शाखेत तज्ज्ञता प्राप्त करावी, याबद्दल तुमचं मत काय? माझं ते तसंच मत आहे. एक नजर भारावर चिंदे असं गोळा करत बसण्यापेक्षा की विषय जे आपले ज्योतिषशास्त्राशी एकमेकांशी रिलेटेड असलेले, जसं केपी तुम्ही केलं तर उत्तर एस आर नो मध्ये येईल, पण पारंपरिक केलं तर तुम्ही 10 पानं लिहू शकाल. म्हणून पारंपरिक हा बेस आहे तो आणि केपी, जर हे दोन्ही शिकले तर चांगलंच आहे. त्यामुळे कुठे कुठले योग कधी वापरायचे काय करायचे, पण केपी मध्ये ते योग वगैरे सगळे पाहिले जातात, पण उत्तरं कशी 10 ज्योतिषांना एकत्र बसवलं तर केपीचे 10 ज्योतिषांची उत्तरं सारखी येतील. तसं पारंपरिक वेळेच 10 प्रकारे कदाचित येतील आणि केपी मध्ये आपल्याला एक्झॅक्ट टायमिंग वगैरे जो कालनिर्णय केला जातो काही सूक्ष्मतेत देखील जातात, तर अशा प्रकारे जाता येतं. पण ही डेट तुम्हाला केव्हा कळेल की ज्यावेळेला तुम्ही त्याचा अभ्यास कराल. पण अंकशास्त्र, हस्तसामुद्रिक शास्त्र, नंतर वास्तुशास्त्र याचा अभ्यास देखील असणं आवश्यक आहे. आता तुम्हाला कल्पना असेल की पामिस्ट्री हे कन्फर्मेशन साठी वापरलं जातं आमच्या अभिजित मध्ये. हा एक अभिजितच वेगळं सी टॉक आहे सरांचं की कन्फर्मेशन साठी तुम्ही चेक करा. त्याच्या पत्रिकेतलं दिसतंय आपल्याला, पण त्याचा ऍक्च्युअली शिखर मजबूत आहे का हातावरचा. तर ह्या गोष्टी जर तुम्हाला सगळ्या माहिती असतील तर तुम्ही त्याचा अभ्यास कराल, त्याचा उपयोग काय माहिती असेल तर तुम्ही अभ्यास कराल. जर सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला तर एखाद्या विषयामध्ये तज्ज्ञ व्हायचं ते एक प्रोफेशन म्हणून स्वीकारल्यानंतर किंवा स्वीकारायचं असेल तर. पण रेग्युलरच्या काळामध्ये तुम्हाला याची गरज भासेल किंवा आवश्यकता भासेल, पण जर ज्ञान असेल तर तुम्ही क्लायंटला योग्य ते निर्णय किंवा योग्य तो सल्ला तुम्ही प्रॉपर वे देऊ शकाल असं मला नक्की वाटतं. छान. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की नवीन अभ्यासकांनी एका विषयात तज्ज्ञता ठेवावी, मात्र इतर विषयांचं ज्ञान त्यांना असायलाच हवं. खूपच छान. आता माझी सुद्धा उत्सुकता वाढली आहे की तुमच्याकडून शिबिरात खूप काही शिकायला मिळेल, आमच्या संस्थेच्या सगळ्या विद्यार्थ्यांनाही शिकायला मिळेल. त्यामुळे आम्ही वाट पाहू लवकरात लवकर 3-4-5 फेब्रुवारी यावी, आपण जळगावला यावं. पुन्हा नक्कीच भेटूया. धन्यवाद. शुभम भवतु. धन्यवाद. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल.
धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.